जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. तालुक्यातील राख समस्येचे मूळ असलेल्या थर्मलच्या राख साठवण ठिकाणी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार डॉक्टर विपिन पाटील, औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता एकनाथ शिंदे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीचा आढावा घेत कारवाईचा श्रीगणेशाच केला असे म्हणावे लागेल. 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत राख प्रश्नावर लवकरात लवकर मार्ग काढू असा शब्द उपजिल्हाधिकारी महाडिक यांनी परडीकरांना दिला होता. आज त्याचाच प्राथमिक टप्पा म्हणजे त्यांनी राख उपसा ठिकाणी जाऊन सत्य परिस्थितीची पाहणी केली आहे. राखीच्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी राख उपसा ठिकाणी जर नियंत्रण आले तर पुढची सर्व सप्लाय चेन नियंत्रित करणे सोपे आहे. त्यासाठी आज अधिकाऱ्यांनी यावेळी पाहणी करताना निर्देशनास आलेल्या JCB, हायवा, टिपर आदी वाहनांच्या चालक मालकांची माहिती घ्यायचा प्रयत्न केला, परंतु त्यात कोणी विशेष सहकार्य करत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी आपले कौशल्य पणाला लावले. राखेच्या तळ्यात आणि परिसरात असलेल्या JCB तसेच इतर वाहनांचे नंबर तसेच चेसिस नंबर यांची नोंद करून घेतली. ही सर्व माहिती आता उपप्रादेशिक परिवहन विभागाला देण्यात आली असून त्यावर कोणत्याही क्षणी मोठी कारवाई होऊ शकते असे संकेत प्रशासनाने दिले. यावेळी मंडळ अधिकारी सुधाकर कुसेदेकर, तलाठी अमोल सवईश्याम, सतीश भुसेवाड, GN राजुरे तसेच महानिर्मितीतर्फे औष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता KM राऊत, अभियंता होळंबे तथा महसूल विभागाचे व औष्णिक विद्युत केंद्राचे इतर अधिकारी व कर्मचारी आदींचा मोठा ताफा उपस्थित होता. मीडिया प्रतिनिधी CNI महाराष्ट्र, परडी वैजनाथ.